नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा. आणि हे मकर संक्रांत खूप खूप छान आनंदाची जावो हीच इच्छा. आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा. आणि येस, आज आहे अरिणचं बोर्नहाण. मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असणार अरिणची फर्स्ट बोर्नहाण होतं जे आम्ही अमेरिकेत सेलिब्रेट केलं. आणि अरिणचा दंगा चाललाय. आणि ह्यावेळी आम्ही सेलिब्रेट करतोय भारतात. अरिणला बघा, एकदा त्याला बघा. अरिण रेडी आहे बोर्नहाण करता. आणि इकडे अनुरागची पण तयारी झाली आहे. आम्ही सगळे रेडी आहोत बोर्नहाणच्या सेलिब्रेशन करता. त्याच्यामुळे सगळी लगबग चालली आहे आणि हळूहळू पाहुणे यायला पण सुरुवात झाली आहे. आणि खूप एक्साइटेड आहे. आजी जाम खुश आहे. आजीची सकाळपासून तयारी चालली आहे. आजी, मामा, आजोबा, हे आणि ते आणि खूप छान छान चाललंय त्यांचं. मी पण रांगोळी काढली आहे. आय एम सुपर डुपर एक्साइटेड. आणि आता सासरची पण मंडळी येतील. सगळे खालचे मोरचे सगळे अनुरागचे मित्र मंडळी येत आहेत. आणि येस, लवकरच सेलिब्रेशन सुरू होईल. तोपर्यंत बघत राहा आपलं स्टार्टर चॅनल. आणि आता आम्ही चाललोय अरिणच्या बोर्नहाणसाठी शॉपिंग करायला. इथे बाबा पण आले धुळ्याहून. ते गाडी चालवत आहेत. मागे आई आहे, अरुणाग आहे आणि अरिण पण आहे आईजवळ. आम्ही सगळेजण आता शॉपिंगला चाललोय. पण प्रचंड ट्रॅफिक आहे. नेमकी ऑफिस सुटायची वेळ झाली ना, त्यामुळे खूप गर्दी आहे. आता बघूया. ते सगळे हॉर्न वगैरे वाजवत आहे, त्याच्यामुळे अनुरागला पण मज्जा वाटते वेगळं काहीतरी. आणि आमची शॉपिंग चालली आहे जोरदार संक्रांती करता. आईवाला एक आयटम विचारते, हे लागणार आहे ते लागणार आहे. आणि आमची शॉपिंग चालली आहे. डेकोरेशनसाठी तयारी चालली आहे. आणि आज सासरी सुद्धा तिळगुळ पोळीचा बेत आखला होता सासूबाईने, ज्याचा हा व्हिडिओ खास श्रीधरने मला रेकॉर्ड करून पाठवला इथे. गुळाच्या पोळ्या केल्यात. आणि आजचं आपलं नैवेद्य दाखवलं. इथे बोर्नहाणच्या डेकोरेशनची तयारी चालली आहे. आणि अरिण मस्ती करतोय, बिलकुल तयारी करत येत नाही आहे. आणि इथे माझी रांगोळी तयार आहे. अशी सगळी तयारी केली आहे. हे पिल्लू ज्याचं बोर्नहाण आहे. अरी
त्याला बासरी दे आई आई अरे बापरे कोणाचे बोर नाणे बेबी इकडे आजी आली आहे या माझ्या सासूबाई कोण आले हाय कोण बसले किती घेतले मस्त मस्त